मी सध्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट यांच्या कार्यालयात आहे. या कार्यालयाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केलं आणि असं त्यावेळी म्हटले होते की या कार्यालयाचं जे स्वरूप आहे ते विमानासारखं आहे. आमच्या कार्यकर्त्याला विमानात कितीदा बसता येतं हे माहीत नाही, परंतु कार्यालय विमानासारखं आहे असं म्हटलं होतं. आणि उद्घाटन करतेवेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो संजय सिरसाट यांच्या कॅबिन आणि कार्यालयात होते, मात्र काही दिवसांपासून हे फोटो दिसेनासे झाले. तिथे काही नवीन फोटोंची जागा आली आहे. इथे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा फोटो या ठिकाणी कॅबिनमध्ये आलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो अजून काढलेला नाही आहे. मात्र नवीन फोटो या ठिकाणी त्यांच्या शेजारीत लावण्यात आलेला आहे, तो दिघे यांचा. म्हणजे दिघे यांचा फोटो पहिल्यांदाच संजय सिरसाटांच्या कार्यालयात पाहायला मिळतोय. एकीकडे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलणार नाही अशा प्रकारची भूमिका शिंदे गटानं घेतलेली आहे. आणखीन एक त्यांची कॅबिन आहे, ते स्वतः तिथे या ठिकाणी बसलेले आहेत. आपण तिथे देखील जाऊयात. ही त्यांची कॅबिन आहे. इथे आपण पाहू शकतो की इथे उद्धव ठाकरे यांचा फोटो होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आला आहे. म्हणजे या कार्यालयातून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही फोटो या ठिकाणी गायब झालेले आहेत. आपल्यासोबत संजय सिरसाट स्वतः आहेत. तुम्ही एकीकडे म्हणता त्यांच्या विरोधात बोलायचं नाही, त्यांच्या विरोधात भाष्य नाही करायचे, मात्र त्यांचे फोटो हे मात्र कार्यालयातून हद्दपार झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे. आदित्य ठाकरेंचा फोटो माझ्याकडे नव्हता, उद्धव साहेबांचा होता जरूर. आणि मी माझ्या या कार्यालयात जर तुम्ही पाहिलं असेल तर एकच फोटो असतो, माझाही फोटो तुम्हाला या कार्यालयात कुठे दिसणार नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही जेव्हा काम करतो तर त्याला मला त्यांचा फोटो असणंही अत्यावश्यक आहे. राहिला शिवसेना प्रमुखाचा प्रश्न, शिवसेना प्रमुख हे आमच्या हृदयस्थानी आहेत, म्हणून त्यांचा फोटो जर पाहिला तर येत्याबरोबर तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसेल. आणि तो कधीच हलणार नाही, आयुष्यात कधी हलणार नाही, कारण की त्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मोठं केलेलं आहे. आम्ही जे मोठं आहोत ना त्या शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळे. उद्धव ठाकरेचा हटवला गेलाय आणि तिथे दिघेंचा नवीन फोटो ऍड झाला, याची काय कारण आहे? दिघे साहेबांना तर आम्ही मानतोच ना, दिघे साहेबांना सुद्धा मानतो. आणि आम्हाला आमच्यावर टीका करून आम्हाला गद्दार, आम्हाला आणखीन काय बंडखोर असे म्हणून तुम्ही आमची रोजच टेहळणी करत असाल, आमच्याबद्दलच बोलत असाल, तर आम्ही त्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं त्यांच्याकडे पाहून आम्ही अपेक्षित धरायचं का? ज्या दिवशी ते चांगलं बोलायला लागतील त्या दिवशी त्यांचाही फोटो लावून टाकू. हे होते संजय सिरसाट. आणि कार्यालयाचं त्यांचं स्वरूप या ठिकाणी बदललेलं आहे. इथून उद्धव ठाकरे यांचा फोटो हद्दपार झाला आहे आणि तिथे दोन फोटो नव्यानं कार्यालयात या ठिकाणी आता पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे दिघे साहेबांचा आणि दुसरा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.